अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड सोनाळा तेल्हारा टी पॉइंट नजीक बजरंग तिडके यांच्या मळ्यात पत्रकार गजानन दाभाडे यांना अचानक दुर्मिळ प्रकारचा दुतोंड्या म्हणून ओळख असणारा मांडूळ प्रजातीचा साप दिसून आला. त्यांनी तात्काळ याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला व वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक जी पी टेकाडे हे तात्काळ दाखल झाले व त्यांनी मांडूळ सापाला ताब्यात घेऊन सातपुडा पर्वतात नेऊन सोडले. यावेळी गजानन दाभाडे, बी एस देशमुख, एस एस झोटे, बी एम जुगनाके, मयूर थुटे, रोमित भालतिलक, अक्षय बणकर, व्ही बी मेरत इत्यादी उपस्थित होते. मला गजानन दाभाडे, वरिष्ठ पत्रकार हिवरखेड, यांनी माहिती दिली की तिकडे यांच्या शेताजवळ एक साप आढळून आला आहे. मग आम्ही बघण्यासाठी गेलो असता तिथे दुर्मिळ प्रजातीचा गांडूळ प्रजातीचा साप आम्हा स्टॉपला आढळून आला. आम्ही तो साप पकडून जंगलामध्ये त्याचा पंचनामा करून सुरक्षितरित्या सोडून दिला. त्याचा पंचनामा पण करण्यात आला. एम सी न्यूज करिता गजानन राठोड, हिवरखेड ग्रामीण.